गोंदिया जिले में सुबह बारिश, दिन में गर्मी और शाम को ठंडक है। इस आबो हवा में बदले माहौल से नागरिक सहमे हुए हैं। अब इस वातावरण से भी आम लोग प्रभावित हो रहे हैं और इससे बुखार, सर्दी, खांसी जैसी बीमारियां भी पैर पसारने लगी है। अस्पताल में भी मरीजों की संख्या में इजाफा हुआ है और अस्पताल में मरीजों की भीड़ देखने को मिल रही है। जिले में इस समय वायरल बुखार के मामले बढ़ गए हैं। पर्यावरण में आए इस बदलाव से लोगों को सावधान रहने की जरूरत है। खासकर बच्चे इस माहौल से बड़े पैमाने पर प्रभावित हो रहे हैं और जिला सर्जन ने ध्यान रखने की अपील की है। जनरली आपल्या भारतामध्ये तीन ऋतू आपण मानतो, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। पण आता सध्या जे काही चेंजेस झालेले क्लायमेट मध्ये, त्याच्यामुळे दिवसा एकाच दिवसात सकाळी पाऊस, दुपारी ऊन आणि पुन्हा संध्याकाळी थंडी, असे तिन्ही वातावरण एका वेळेस पाहायला मिळत आहे। इन जनरल पण जेव्हाही वातावरण चेंज होत असते, उन्हाळ्यापासून पावसाळा चालू होते किंवा पावसाळ्यापासून हिवाळा किंवा हिवाळ्यापासून उन्हाळा, जेव्हा किंवा वातावरण चेंज होते तेव्हा व्हायरल इन्फेक्शनमध्ये पुष्कळ वाढ होत असते। सर्दी, खोकला, ताप या प्रकारचे रुग्ण, हानपाय दुखणं, हे रुग्णाची वाढ होत असते। आणि सध्या आता जे वातावरण रोजचं चेंज होत आहे, त्याच्यामुळे नक्कीच या व्हायरल इन्फेक्शनची वाढ झालेली आहे आणि पुढे जर असंच वातावरण राहिलं तर अजून वाढ होणार। उपाययोजना आता एवढीच करू शकतो आपण की घरातल्या बाहेर निघताना छत्री घेऊन निघू शकतो, कारण केव्हा पाऊस येईल आता काही सांगता येत नाही। दुसरं, संध्याकाळी झोपताना जे पंखा लावून झोपायची सगळ्यांना सवय असते, तर अर्ध्या रात्री जेव्हा थंडी वाढते, तुम्ही 12-1 वाजता उठून पंखा बंद केला, ते एक आहे की लहान मुलांच्या पंख्याखाली झोपवलं तुम्ही आणि वातावरण थंड राहिलं, त्याच्यामुळे सर्दी, खोकला व्हायचे चान्सेस खूप असतात। तिसरी गोष्ट, बाहेर लहान मुलांना काढताना, घराच्या बाहेर काढताना टोपरं, स्वेटर, पायाचे मोजे सगळं घालून चांगली सुरक्षा घेऊन त्यांना गरम ठेवून घराच्या बाहेर काढावं, जेणेकरून त्यांना बाहेरची थंडी लागणार नाही आणि व्हायरल इन्फेक्शन होणार नाही। गोंदियाचे BCN न्यूज के लिए अभिषेक भटनागर की रिपोर्ट।